माननीय आमदार बच्चू भाऊंबद्दल श्री अण्णा हजारे यांचे काय मत आहे ते आपण जाणून घेऊयात. शुभ संदेश. आमदार बच्चू कडू यांच्या जीवनचरित्राची प्रत मिळाली. खरे तर बच्चू कडू हे आमदार असण्यापेक्षा एक सच्चा कार्यकर्ता आहेत. सामाजिक चळवळीतून घडलेला कार्यकर्ता कसा असतो याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत. गोरगरीब जनतेविषयीची तळमळ असेल तर कार्यकर्ता काय करू शकतो हे त्यांच्या चरित्रातून दिसून येते. आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासारखे आहे. आमदार बच्चू कडू यांच्याशी माझा अनेकदा जवळून संपर्क आला. मी कधीच कुणाच्या निवडणूक प्रचाराला जात नाही, पण एकदा महाराष्ट्र मतदार जागृती दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांच्या जिल्ह्यात गेलो होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्याबद्दल ऐकायला मिळाले. त्यांच्यात मला राजकारण आणि समाजकारण यांची योग्य सांगड घालणारा तळमळीचा कार्यकर्ता दिसल्याने मी त्यांच्यासाठी प्रचारसभेत भाषण केले. खरे परिवर्तन हवे असेल तर नेतृत्व फार महत्त्वाचे असते. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेले नेतृत्व समर्पित भावनेने काम करू शकते. आपण आज समाज पाहतो. एका बाजूला इमारतींची उंची वाढत चालली असताना माणसांच्या विचारांची उंची मात्र कमी होत चालली आहे. मी आणि माझ्या पलीकडे पाहण्यास कुणीही तयार नाही. स्वार्थापोटी माझा गाव, माझा समाज व माझा देश ही भावना हरवत चालली आहे. अशा परिस्थितीत शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन आणि त्याग हे महत्त्वपूर्ण 5 गुण असलेल्या कार्यकर्त्यांची समाजात उणीव दिसून येत आहे. अशावेळी आमदार बच्चू कडूंसारखे तळमळीचे कार्यकर्ते तरुणांना संघटित करून विधायक कामाकडे वळवीत आहेत ही बाब मला महत्त्वाची वाटते. कारण युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती जागी झाली तर या देशाचे, या समाजाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य दूर नाही. म्हणून प्रहारसारखी संघटना स्थापन करून त्याद्वारे तरुणांना चांगली दिशा देण्याचे काम ते करीत आहेत. उद्धव ढवळे आणि निलेश डावखरे या तरुण लेखकांनी आमदार बच्चू कडू यांच्या जीवनावर हे पुस्तक लिहून आजच्या तरुणांसाठी एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. बच्चू कडू यांचे संघर्षमय जीवन या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. त्यातून तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळेल असे वाटते. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखकाला आणि आमदार बच्चू कडू यांच्या भावी कार्याला व भावी जीवनाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आपलाच अण्णा हजारे.